इथली वाहतूक व्यवस्थाच कोलमडून पडली आहे. प्रत्येकाचा मनमानीपणा सुरू आहे. सोशल हायस्कूलचीही अशीच धारा. पार्किंगसाठी शाळेच्या आवारात व्यवस्था असणं आवश्यक असताना बिनधास्तपणे शाळेच्या बाहेर वाहनं लावली जात आहेत. हम करे सो कायदा असं आमच्या सोलापुरात बहुधा प्रत्येकानं ठरवलं असावं. म्हणूनच रस्ता माझा नाही माझ्या बापाचा असं म्हणत रस्त्यावर बिनधास्त वाहनं लावण्याचा प्रकार पाहायला मिळतोय. कुठल्या वाहतुकीला अडचण होऊ दे नाहीतर रस्ता अरुंद होऊ दे. आपल्या संस्थेतील एकूण एक जागा वापरायची. पुन्हा रस्त्यावर सुद्धा आपला दावा सांगत आपली वाहनं लावायची असा आमच्या सोशल हायस्कूलचा प्रकार. नावात सोशल असलं तरी सगळंच कमर्शियल असा नाही तरी सगळीकडंच धंदा झाला आहे. शैक्षणिक संस्था म्हणजे काही पुण्याचं ज्ञानदानाचं कार्य आता थोडंच राहिलं आहे. तेव्हा मिळेल तेवढी संधी साधा असाच उद्योग दिसून येतोय. म्हणूनच सोशल हायस्कूलनंही रहदारीच्या रस्त्याचा चक्क पार्किंग म्हणून वापर सुरू केला आहे. शाळेची जागा भरली वाहनं लावायला जागा नाही मग काय रस्ता कोणाचा तर तो आपलाच. म्हणून सोशल हायस्कूलमधील कर्मचारी वर्ग गुरुजन आपली वाहनं सार्वजनिक वाहतुकीच्या मार्गावर बिनधास्तपणे लावतायत. वाहतूक शाखा कधी इकडे पाहत नाही. अतिक्रमण विरोधी पथक कानाडोळा करतं. संस्थेविरुद्ध कोण बोलणार म्हणून रहिवाशी नागरिक चूप. मग काय सोशल हायस्कूलनं सार्वजनिक रहदारीचा रस्ता पार्किंगसाठी म्हणून खुलेआमपणे वापरात आणलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की ही शैक्षणिक संस्था आहे काहीतरी शहाणपणा समजूतदारपणा दाखवायला हवा. पण आजकाल असे दिवस कुठे आहेत. सोशल हायस्कूलच्या व्यवस्थापनानं संस्थेतील इतर जागा मोकळी ठेवली आहे आणि पार्किंगसाठी सार्वजनिक रस्त्याचा वापर केला आहे. याचा अर्थ काय पुढील धोरण काय याचं उत्तर इथले प्राचार्य देऊ शकले नाहीत. इथे अनेक वाहनं उभारतात असंच पालुपत त्यांनी लावलं. इतकंच नाही तर इतर वाहनांबद्दल आवाज उठवा मग आमच्या पार्किंगबद्दल बोला असं खुद्द प्राचार्यच सांगतायत. विद्यार्थी संख्या जास्त आहे आत पूर्ण पार्किंग होत नाही आणि हे जे गाड्या आम्ही जे लावलेलं आहेत ते शाळेच्या भिंतीला लागून गाड्या आहेत त्यामुळे दुसरा का पहिया नाही. तुम्ही फक्त नाही का ते रिक्षावाले गाड्यावाले ट्रकवाले टेम्पोवाले त्यांना ते चारशे गाड्या ह्याच्या बाबत काहीतरी आवाज होतो ते निघून गेले की सगळा ट्रॅफिकचा प्रश्न. असं म्हटल्यानंतर धन्य ते शिक्षण क्षेत्र असंच म्हणावं लागेल. सोशल हायस्कूलसारखा मनमानीपणा आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसून येईल. आपल्या अशा वर्तनानं कोणती परिस्थिती उद्भवते कुणाला कसा त्रास होतोय याच्याशी कोणाला कसलंही देणं घेणं नाही. मिळाली संधी की पाय पसर रस्ता अरुंद होऊ दे अथवा काही नियमबाह्य घडू दे कोण विचारणार आहे अशीच एकंदरीत भूमिका. अशा प्रवृत्तीवर जोपर्यंत आळा बसत नाही तोपर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारणार नाही कुणाला शिस्तही लागणार नाही हेही तितकंच खरं.